नमस्कार मी श्रीमती गोडगे राजे श्रीभास्कर शाळा श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालय संगमनेर जिल्हा परिषद अहमदनगरचे नव उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री आशिषजी येरकर साहेब यांच्या कल्पनेतून आणि कर्तव्यदक्ष प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्करजी पाटील यांच्या नियोजित मार्गदर्शनाखाली इयत्ता तिस संगमनेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिकणाऱ्या इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन आरंभ या नवीन अभिनव उपक्रमाची सुरुवात झालेली आहे या, मला या ठिकाणी सादरीकरणाची संधी कार्ले मॅडम गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब नोडेल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी दिली त्याचप्रमाणे आजच्या या ऑनलाईन तासिकेसाठी ज्या तांत्रिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध आहे ते श्री भारती सर श्री सर श्री सर या सर्वांचे व जिल्हा परिषद प्रशासनाचे मी आभार मानते आणि आजच्या या ऑनलाईन तासिकेला सुरुवात करते विद्यार्थी मित्रांनो मी आज इयत्ता पाचवी इंग्रजी या घट विषयामधील आर्टिकल हा घटक शिकवणार आहे बऱ्याच वेळा मुलांच्या मनामध्ये विषयाची भीती निर्माण होत असते जेव्हा इंग्रजी हा विषय वाट ऐकला जातो किंवा इंग्रजी या विषयाचं नाव ऐकलं जातं तर मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते पण एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगते जेव्हा एखादं लहान बाळ घरामध्ये जन्माला येतो तेव्हा तो त्यांच्या घरामध्ये मातृभाषा ऐकत असतो परंतु काही दिवसांनी जेव्हा तो बोलायला लागत असतो तेव्हा तो बोलल्यानंतर बोलायला शिकत असतो तेव्हा तुमच्या नीट लक्षात येईल की तो जो मुलगा आहे तो इंग्रजीचे ए टू झेड लेटर्स म्हणत असतो पण तो कधी तुम्हाला अ आई असं म्हणताना दिसणार नाही म्हणजे इतकी ही भाषा समजून घेतली तर सोपी आहे तर आपण या भाषेला भाषेचे जे नियम आहे ते नीट समजून घेतले तर भाषा सुद्धा सोपी आहे आणि विद्यार्थ्यांना ही भाषा पैकीच्या पैकी मार्क मिळून देऊ शकते अशी ही आपली इंग्रजी भाषा आहे तर सो लेट स्टार्ट स्टुडंट डू यू नो व्हॉट इज द मिनिंग ऑफ आर्टिकल्स आर्टिकल्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला आर्टिकल्स मीन्स उपपदे आर्टिकल याला काय म्हटलं जातं उपपदे असं म्हटलं जात असत इंग्लिश देअर आर थ्री आर्टिकल्स आपल्या इंग्रजी ह्या भाषेमध्ये एकूण तीन आर्टिकल्स आहे कोणते आहे बरं ते या ठिकाणी बघा तीन तीन तुम्हाला आरकॉन आर्टिकल्स हे इंग्रजी मधील तीन आर्टिकल्स आहे मग आजच्या ह्या घटकामध्ये किंवा आजच्या या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की या तीन आर्टिकलचा वापर कसा करायचा कुठे करायचा बघा तुम्हाला दिसताना हे खूप छोटे आर्टिकल्स वाटत आहे तुम्ही म्हणणार हे किती छोटे आहे आम्ही पाच दहा मिनिटात शिकून घेऊ पण तसं नाही बरं का हे जे छोटे दिसणारे आहे जसे तुम्ही म्हण ऐकलेले आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुम्ही ऐकलेलं आहे याच्यावरूनच तुम्हाला या आर्टिकलचा अंदाज येणार आहे हे तीन आर्टिकल दिसायला जरी छोटे असले तरी याची व्याप्ती ही मोठी आहे याचा व्यापकता ही जास्त मोठी आहे आणि जर का आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचा असेल समजा जर हा प्रश्न आला तर आपल्याला त्याच्यामध्ये आपला एक सुद्धा गुण जायला नको याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मग आपल्याला तो घटक त्याच्या बारकाव्यासह माहीत असणं गरजेचं आहे द वर्ड ए अँड द आर कॉल आर्टिकल्स कोणत्या वर्ड्सला आर्टिकल म्हणतात थ्री लेटेस्ट थ्री जे वर्ड्स आहे यांना आर्टिकल्स असे म्हणतात मग आता आपण बघणार आहोत आर्टिकल्स कसे क्लासिफाईड केलेले आहे आता तीन आर्टिकल्स आहे या तीन आर्टिकल या तीन आर्टिकल साठी सगळे नियम सारखे असतील का तर नाही या सगळ्या आर्टिकल साठी मग अ साठी असलेले रूल्स वेगळे आहे अँड ह्या आर्टिकल साठी असलेले रूल्स वेगळे आहे द या आर्टिकल साठी असलेले रूल्स हे काय आहे वेगळे आहे म्हणजे छोटे आर्टिकल्स आहे पण प्रत्येकाचे नियम वेगळे आहे प्रत्येकासाठी एचा वापर करायला आपल्याला वेगळे रुल्स वापरायचे आहे एनचा वापर करण्यासाठी आपण वेगळे रूल्स युज करणार आहोत आणि द ह्या आर्टिकलचा वापर करताना सुद्धा आपल्याला वेगवेगळे नियम वापरायचे आहेत तर तुम्ही आज मी जे नियम सांगते ती नीट लक्ष देऊन ऐकायचे आहे आणि समजून घ्यायचे आहे बघा आर्टिकल कॅन बी क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरीज हे जे आर्टिकल्स आहे अ ए अँड द यांचे टू कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड केलेले आहे म्हणजे त्यांची विभागणी केलेली आहे दोन याच्यामध्ये मग कोणते आहे फर्स्ट आहे इनडेफिनेट आर्टिकल्स अँड सेकंड इज डेफिनेट आर्टिकल्स या आर्टिकलची विभागणी केलेली म्हणजे कोणते ए अँड द हे जे तीन आर्टिकल्स आहे काही आर्टिक कोणते आर्टिकल्स इनडेफिनेट आहे आणि कोणते आर्टिकल डेफिनेट आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आधी आपण नावाचा अर्थ समजून घेऊ जर तुम्ही नावाचा अर्थ समजून घेतला तर तुम्हाला निम्मा थोडासा घटक इथेच समजणार आहे इनडेफिनेट आर्टिकल्स इनडेफिनेट म्हणजे काय रे तर ते काय दाखवत असता अनिश्चितता दाखवत असता म्हणजे ते फिक्स नाहीये कदाचित कदाचित नाही मग त्याला म्हणून म्हटलेलं आहे इनडेफिनेट हो आर्टिकल्स कारण की ते अनिश्चितता दाखवता आणि डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय तर डेफिनेट आर्टिकल हे आपल्याला फिक्स दाखवत आहे काहीतरी गोष्ट जी आहे ती निश्चित आहे म्हणून त्याला म्हंटलं जातं निश्चित उपपदे आता इथपर्यंत तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या आहेत आर्टिकल कॅन बी क्लासिफाईड इन टू ची टू कॅटेगरी या आर्टिकलची विभागणी आपण किती कॅटेगरीमध्ये केलेली आहे टू कॅटेगरीमध्ये केली आहे फर्स्ट इज डेफिनेट इनडेफिनेट आर्टिकल्स अँड सेकंड इज डेफिनेट निच्च, आर्टिकल आर्टिकल्स इनडेफिनेट आर्टिकलला काय म्हणता अनिश्चित उपपदे आणि डेफिनेट आर्टिकल्सला काय म्हणता तर निश्चित उपपदे ठीक आहे आता आपण बघणार आहोत की हे जे तीन वर्ड्स आहेत आपले जे तीन आर्टिकल्स आहे कोणते आर्टिकल्स रे एन्ड द ठीक आहे आपले हे तीन आर्टिकल्स आहे आता आपले जे टू कॅटेगरीज आहे या टू कॅटेगरीमध्ये आपण इंडेफिनेट साठी कोणते वापरणार आहोत आणि डेफिनेट साठी कोणते आर्टिकल्स वापरणार आहोत ही झाली आपली आर्टिकलची बेसिक कन्सेप्ट आता हे काय जनरल थिंग्स जनरल म्हणजे कॉमनली जे यूज केले जातात त्यांना जनरल थिंग्स म्हणतात आणि पेसिफिक थिंग्स आता जेव्हा मी उदाहरणं घेणार आहे तुम्हाला हे दोन लगेच कळणार आहे पेसिफिक म्हणजे काय फिक्स आहे त्याच्यासाठी आपण कोण त्याला म्हणणार पेसिफिक थिंग्स मग ज्या पेसिफिक थिंग्स आहे त्याच्यासाठी वी यूज द ज्या फिक्स आहे किंवा पेसिफिक आहे त्याच्यासाठी आपण द आर्टिकल्स वापरणार आहोत आणि ज्या जनरल थिंग्स आहे त्यांच्यासाठी आपण अँड हे आर्टिकल्स वापरणार आहोत मुलांना आता इथपर्यंत तुमच्या ह्या दोन गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे की इनडेफिनेट आर्टिकलसाठी इनडेफिनेट आर्टिकलसाठी आपण काय वापरणार आहोत ए आणि एन आर्टिकल्स वापरणार आहोत आणि जे डेफिनेट थिंग्स आहे त्यांच्यासाठी आपल्याला द हे आर्टिकल्स वापरायचं आहे इथपर्यंत तुमच्या सगळं लक्षात असलं पाहिजे इनडेफिनेट डेफिनेट सोपं आहे अवघड नाही एकदम इझिली लक्षात ठेवायचं आहे आणि विसरायचं नाही जो घटक तुम्हाला खूप महत्वाचं वाटतंय किंवा ज्या ठिकाणी वाटतंय हे महत्वाचं आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याची नंतर मदत होईल आता ह्या इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये आपण बघितलं की फर्स्ट काय इनडेफिनेट आर्टिकल मग आता आपण बघणार आहोत इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय हाऊ टू यूज वेअर टू यूज वापर कधी करायचा कसा करायचं आपले इनडेफिनेट मध्ये आर्टिकल्स किती आहे मुलांना टू आर्टिकल्स आहे ए एन आता आपण फक्त ए आणि एनचा वापर बघणार आहोत आणि डेफिनेट आर्टिकल्स आपण नंतर बघणार आहोत कारण की ए साठी वेगळे रूल्स आहे आणि साठी सुद्धा वेगळे रूल्स रूल्स आहेत आपल्याला ते सगळं माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण इनडेफिनेट आर्टिकल आता इन ए, ए और एन इज कॉल्ड इनडेफिनेट आर्टिकल यांना काय म्हटलं जातं अनिश्चित उपपदे इनडेफिनेट आर्टिकल अ इज कॉल इनडेफिनेट आर्टिकल बिकॉज इट युजली लिव्ह इनडेफिनेटली पर्सन ऑर थिंग स्पोकन काभरे यांना इनडेफिनेट आर्टिकल म्हंटलं जातं बघा इथे लक्ष द्या का बिकॉज इट लिव्ज इनडेफिनेट जी इनडेफिनेट कोणाला ठेवता येते पर्सन थिंग्स स्पोकन ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत ज्या वस्तू बद्दल आपण बोलणार आहोत थिंग्स म्हणजे काय वस्तू मग ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्या वस्तूबद्दल बोलणार आहोत त्यांना ते काय करत असता इनडेफिनेट ठेवत असता म्हणजे त्यांची अनिश्चितता दाखवत असता म्हणून त्यांना इनडेफिनेट आर्टिकल्स म्हंटलं जातं का इथपर्यंत तुम्हाला कळलं की ते अनिश्चितता दर्शवता किंवा अनिश्चित आहे हे दाखवता म्हणून त्यांना म्हटलं जातं इनडेफिनेट आर्टिकल्स आता या इनडेफिनेट आर्टिकल जे आहे इनडेफिनेट आर्टिकल जे आहे ते कोणते आहे ए आणि एन यांना का आपण काय म्हणतोय इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणतोय ए एन आता मग ए साठी वेगळे रूल्स आहे आणि एन साठी सुद्धा जे आहे रूल्स ते काय आहे वेगळे आहे सगळ्यांसाठी सारखं नाहीये ना दोन्ही याच्यासाठी असलेले नियम हे वेगळे आहेत ते नियम कोणते आपण बघू आता आता जे कॉन्सनंट साउंड हम्म आता तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे पहिलं आहे वॉवेल्स आणि दुसरं आहे कॉन्सनंट आता वॉवेल्स साउंड आणि कॉन्सनंट साउंड तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे आता वॉवेल्स व म्हणजे काय हे वॉवेल्स म्हणजे काय तर वॉवेल जो साऊंड असतो जो आपल्या घशातून बाहेर पडतो जेव्हा तुम्ही या वॉवे साऊंडचा उच्चार करता तेव्हा तुमच्या घशामध्ये थ्रोटला व्हायब्रेशन होतं जसं मोबाईल आपल्या जमिनीवर ठेवल्यानंतर रिंग येते तेव्हा तो व्हायब्रेट होतो तसा तुम्ही जे शब्द उच्चारल्यानंतर व्हायब्रेट होतो त्यांना म्हटलं जातं वॉवेल्स आणि कन्सोनंट म्हणजे काय व्यंजन जे शब्द उच्चारताना थोडासा अडथळा निर्माण होतो स्ट्रेस येतो आपल्या तोंडाला गालांना तर त्यांना म्हटलं जातं कन्सोनंट आता इथपर्यंत तुम्हाला कळालं की कन्सोनंट साऊंड जर असेल तर आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचा आहे तर कन्सोनंट साऊंड साठी आपल्याला वापरायचं आहे अॅन हे आर्टिकल्स वापरायचं आहे कन्सोनंट साऊंड साठी आपण अ हे आर्टिकल्स वापरणार आहोत आणि वॉवेल्स साठी आपल्याला वॉवेल्स साठी आपल्याला अॅन हे आर्टिकल्स वापरायचे आता आपल्याला तुम्हाला इथं हे माहीत असणं गरजेचं आहे की कन्सोनंट कोणते आणि वॉवेल्स कोणते कन्सोनंट आणि वॉवेल्स माहीत झालं की तुमचं आणखीन सोपं होणारे आणि तुम्हाला लक्षात राहणारे घट्ट इन इंग्लिश देअर आर ट्वेंटी सिक्स लेटर्स ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स आपल्या इंग्रजीमध्ये एकूण किती अल्फाबेट्स आहे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहे आता आपल्याला काय बघायचंय व्हॉवेल्स आणि कन्सोनंट बघा मुलांना मी काही शब्दांना सर्कल करत आहे मी ज्या लेटर्सला सर्कल केलेले ले आहे ते आहे आपले वोवेल्स म्हणजे काय आहे ते स्वर आहे हे काय आहे आपले स्वर आहे यांना स्वर म्हटलं जातं मग कन्सनंट कोणते आता उरलेले जे लेटर आहे बी सी डी एफ जी एच जे केल एम एन पी क्यू आर एस टी वी डब्ल्यू एक्स वाय झेड हे सगळे लेटर काय आहे आपले कन्सोनंट आहे यांना म्हटलं जात व्यंजन आता तुम्हाला सांगते कोणताही शब्द असेल तो शब्द व्यंजनाशिवाय तयार होऊ शकत नाही सपोज तुमचं नाव आहे प्रिया बघा तुम्ही तुमचं नाव लिहा मी इथे प्रिया नाव लिहिले तुम्ही तुमचं नाव लिहायचंय आता तुम्ही जर बघितलं तुमच्या नावामध्ये किती वॉवेल्स आलेले आहे याच्यामध्ये आलेलं आहे आय ए बघा इथे आहे का आय आहे ए आहे ठीक आहे मग प्रिया या नावामध्ये टू वॉवेल्स आलेले आहे किती स्वर आहे टू आणि तुमच्या नावामध्ये किती आलेले बघा मग आता तुम्ही आजच तुम्ही इंग्रजीचं कोणतंही पुस्तक घ्या त्या पुस्तकामधला कोणताही शब्द जर बघितला तर मुलांना तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही शब्दामध्ये कोणताही शब्द असो तो त्या शब्दामध्ये वॉवेल्स नाही असा कुठलाही शब्द नाही कारण की वॉवेल्स शिवाय कोणताही इंग्रजीमध्ये शब्द बनू शकत नाही इथपर्यंत तुम्हाला वॉवेल्स आणि कन्सोनंट कळालेला आहे मग आपली जे वॉवेल्स आहे जर एखाद्या शब्दाची जर एखादं वाक्य असेल एखादा शब्द असेल तर त्याचा जर साऊंड ई आय ओ यू सारखा येत असेल म्हणजे आपण तो शब्द उच्चारल्यानंतर तर त्याच्यासाठी आपल्याला एन हे आर्टिकल्स वापरायचं आहे ठीक आहे आणि जे लेटर्स ऑदर कन्सोनंट आहे यांचा जर साऊंड साठी सारखा आला तर त्याला त्याच्यासाठी आपल्याला अ हे आर्टिकल्स वापरायचे आता इथपर्यंतची गोष्ट तुम्हाला आधी माहीत असेल की कन्सोनंट असेल तर अ आर्टिकल्स वाप ए आर्टिकल्स वापरणारे याला अ किंवा ए दोन्ही पण तुम्ही म्हणू शकता ऍज यू विश आणि जे वॉवेल्स साऊंड आहे त्याच्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे अँड हे आर्टिकल्स वापरायचं आहे किती वॉवेल्स आहे फाय वॉवेल्स मग उरलेले लेटर्स ले काय असणारे मुलांना कन्सनंट आणि टोटल किती आली ट्वेंटी सिक्स म्हणजे या ठिकाणी आपले आले इंग्रजीचे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट्स मधले सगळे लेटर या ठिकाणी आलेले आहे अता दोनस साँण। साँण पना पना आता दोनच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचंय वॉवेल साऊंड अँड कन्सोनंट साऊंड वॉवेल साऊंड असेल तर एन वापरायचा कन्सोनंट साऊंड असेल तर अ वापरायचा इथपर्यंत तुम्हाला माहित पण असेल पण आता याची जे रूल्स आहेत ते अतिशय महत्वाचे आहे आता तुम्हाला जर कोणताही घटक शिकायचा असेल तर तो, तो बारकाव्या सर सर शिकला तर तो घटक तुमच्या घट्ट लक्षात राहतो आणि आपल्याला पण आर्टिकल असं शिकून घ्यायचंय की तुम्ही ट्वेल्थ स्टँडर्ड पर्यंत जरी गेले आता तुम्हाला हा प्रश्न फक्त पाचवी स्कॉलरशिपला असं नाही तुम्हाला आठवीच्या पण स्कॉलरशिपला हा प्रश्न आहे तुम्ही बाहेरच्या प्रज्ञा शोध परीक्षा देत असाल किंवा स्पर्धा परीक्षा देत असाल त्याच्यामध्ये येणारे तुमच्या टेन्थ स्टँडर्डला बोर्डाच्या पेपरला हमकाच हा प्रश्न असतो ट्वेल्थ स्टँडर्डला पण हा क्वेश्चन असणार आहे याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही हा इंग्रजी भाषेचा वापर करणार आहात तेव्हा तुम्हाला या आर्टिकलचा वापर करावा लागणार आहे मग आताच असं शिकून घ्यायचंय बारकाव्यांचं सगळा नियम मा आपल्याला माहीत असले पाहिजे की आपलं ह्या आर्टिकल्समध्ये कधीच एक पण मार्क जायला नको आता तुम्हाला पेपरला दोन मार्कला हा प्रश्न असणार आहे स्कॉलरशिपच्या पण इतर पण स्पर्धा परीक्षा जेव्हा कधी असतील तेव्हा आपले याच्यात मार्क जायला नको कारण की तुम्हाला इथपर्यंत बेसिक माहिती आहे वॉवेल साठी अँड वापरायचा साठी अ आर्टिकल्स वापरायचा इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे मग याच्या पुढचे नियम काय ते आता खूप महत्वाचे सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे मी जर कोणाला प्रश्न विचारलं तर तुम्ही मला त्याचं उत्तर पण द्यायचं त्याच्यासाठी तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे आता फर्स्ट रूल काय बघा आपला इनडेफिनेट आर्टिकल यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाऊन अंडरलाईन केलेला आहे आणि बघा मी या ठिकाणी पुन्हा एक रेस ओढलेली आहे कोणत्या शब्दाला सिंग्युलर काउंटेबल नाउन कधी वापरायचं आहे बिफोर म्हणजे अगोदर मग आर्टिकल्स जे आहे आपले इनडेफिनेट अ आणि अन याचा वापर करताना आपल्याला ते सिंग्युलर काउंटेबल नाऊनच्या आधी करायचं आहे आता सर्वात महत्वाचं नियम बऱ्याचशा मुलांचे पाठ असतात ते नियम असे धडधड धडधड सांगतात पण वापर करताना चुकतात का बरं कारण की ते बेसिक शिकलेले नसतात आणि आपल्याला बेसिक कन्सेप्ट शिकून घ्यायची जेणेकरून आपल्या चुका होणार नाही आता आपण बघणार आहोत नाऊन काउंटेबल अँड सिंग्युलर आपला नियमच सांगतो ना हाच अतिशय महत्वाचा नियम आहे द इनडेफिनेट आर्टिकल यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाऊन मग नाऊन म्हणजे काय पहिलं आपण ते बघणार आहोत नाऊन म्हणजे काय नाऊन लाऊन म्हणजे नाम मराठीमध्ये आपल्याला काय म्हणतात आपण त्याला म्हणतो नेम नाऊन इज अ नेम मग कोणाकोणाचं नाव येणार ना आहे नाऊन इज अ नेम ऑफ पर्सन प्लेस एनिमल थिंग और आयडिया नाऊन इज अ नेमप नाउन इज अ नेमप नाउन काय आहे नाम आहे कोणाकोणाचं नाव येणार आहे एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या वस्तू एखाद्या प्लेसचं नाव आता समजा आपण म्हणतो जेव्हा मी म्हणणार आहे दिल्ली दिल्ली म्हटल्यानंतर तुम्हाला दिल्ली या शहराचीच आठवण होणार आहे मी मुंबई ह्या शहराचं नाव घेतल्यानंतर नंतर तुम्हाला मुंबई शहरच तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे कारण की त्या प्लेसला दिलेलं फिक्स नेम आहे म्हणजे मुंबई हे त्या शहराला दिलेलं काय आहे नाम आहे नाऊन आहे अॅनिमल जेव्हा मी टायगर म्हणते तुम्हाला टायगरच पिक्चर तुमच्या डोळ्यासमोर येतं चुकून तुम्हाला मांजर दिसणार आहे का कॅट दिसते का डॉग दिसतंय का नाही टायगर म्हटल्यानंतर टायगरचं पिक्चर दिसतंय म्हणजे एखाद्या प्राण्याचं नाव पण असू शकतं म्हणजे त्या प्राण्याला आपण दिलेलं ते, दिले ते काय आहे नेम आहे म्हणून त्याला म्हटलं जातं नाव एखाद्या व्यक्तीला नाव दिलेलं आहे तर तुमच्या क्लासमध्ये एकूण थर्टी बॉयज असतील मग थर्टी बॉईज जर आहे मुलं सगळे मुलांसाठी बॉय हा आपण कॉमन शब्द यूज करतो मग सगळ्या तीस मुलांचे नाव सारखे आहे का नाही तर प्रत्येक मुलाला दिलेलं नाव हे काय आहे वेगवेगळं आहे म्हणजे पर्सन पर्सन म्हणजे काय व्यक्ती प्लेस म्हणजे ठिकाण अॅनिमल म्हणजे प्राणी थिंग्स म्हणजे वस्तू आणि आयडियाज म्हणजे आपल्या ज्या आयडियाज असतात हॅपीनेस सॅडनेस ह्या काय झाल्या आपल्या आयडियाज झाल्या मग नाऊन म्हणजे काय आता तुम्हाला कळलं का की नाऊन इज अ नेम नाऊन इज अ नेम ऑफ पर्सन प्लेस थिंग्स अॅनिमल्स ऑर आयडिया एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव एखाद्या वस्तूला दिलेलं नाव एखाद्या ठिकाणाला दिलेलं नाव एखाद्या प्राण्याला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात आता तुम्हाला नाम समजलेलं असेल नाऊन समजलेलं आहे आहेच या ठिकाणी कॅटेगरी आहे प्लेस मी लिहिलेला आहे व्यक्तीला प्लेस ला दिलेलं नाव दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आता हे का नाँ। काय टाइप्स ऑफ नाउन चे काय आहे हे प्रकार आहे पहिला आहे प्रॉपर नाउन दुसरा आहे कॉमन नाउन तिसरा आहे कलेक्टिव्ह नाउन मटेरियल नाउन अँड ऍबस्ट्रॅक्ट्स नाउन दॅट इज अ टाईप ऑफ नाउन्स आता नाउनचे हे फाय टाईप्स आहे पण आपल्याला फक्त ह्याच नाउंचा विचार करायचा आहे कोणतं नाव बघणार आहे कोणतं नाउन घेणार आहे आपण कॉमन नाउन प्रॉपर नाउन कलेक्टिव्ह नाउन मटेरियल नाउन ऍब्स्रॅक्ट नाउन्स हे टाइप्स आहे परंतु आपला नियम काय सांगतो इनडेफिनेट आर्टिकल यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन आता आपल्याला काय शिकायचं आहे काउंटेबल नाउन शिकवायचे म्हणून आपल्याला कोणत्या नाउनचा अभ्यास करायचा आहे आता तर आपण बघणार आहोत कॉमन नाउन आता या ठिकाणी कॉमन नाउन कॉमन नाउन म्हणजे काय तर कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आता या ठिकाणी आपण कॉमन नाउन म्हणजे काय म्हणतोय सामान्य नाव आता फॉर एक्झाम्पल जो वर्ड्स आहे बॉय जेव्हा मी म्हणते ऑल बॉईज लिसन केअरफुली तेव्हा ऑल बॉईज साठी म्हटलेले आहे तेव्हा तुम्हाला वाटत की अरे ह्या सगळ्यांमध्ये आपण पण आहोत मी जेव्हा म्हणते ऑल बॉईज लिसन केअरफुली सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्या तेव्हा तुम्हाला कळलं की सगळ्यांमध्ये मी पण आहे पण जेव्हा मी म्हणते ओम लिसन केअरफुली जेव्हा म्हणते ओम लिसन केअरफुली तेव्हा तुम्ही रिलॅक्स झालेले आहे कारण की तुम्हाला माहितीये टीचर मला बोलतच नाही तर टीचर कोणाला बोलताय तर टीचर ओम नावाच्या मुलाला आहे पण जेव्हा मी म्हणते ऑल बॉईज लिसन केअरफुली तेव्हा तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष देता कारण की तुम्हाला इथे कळून चुकलेलं आहे की सगळ्यांमध्ये मी पण असू शकतो यदा कदाचित त्याच्यामुळे तुम्ही जास्त लक्ष देत आहे मग हा जो बॉय वर्ड्स आहे याला म्हटलं जातं कॉमन नाउन काय म्हणणारे बॉय या वर्डला कॉमन नाउन म्हणजे असे शब्द जे कॉमनली सर्वांसाठी वापरले जातात त्याला म्हटलं जातं कॉमन नाउन इथपर्यंत तुम्हाला कॉमन नाउन कळलेलं आहे आता कॉमन नाऊनचे चे पण कॉमन कौ, नाउन कॅन बी क्लासिफाईड इन टू, टू कॅटेगरीज कॉमन चे सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे फर्स्ट आहे काउंटेबल नाउन आणि दुसरा आहे अनकाउंटेबल नाउन ठीक आहे आता तुम्हाला काउंटेबल म्हणजे काय आणि अनकाउंटेबल म्हणजे काय जेव्हा तुम्ही ह्या दोघांचं पण नाव घेताय तेव्हा तुम्हाला त्या दोन्ही शब्दांचा अर्थ कळतोय पहिलं आपला काय काउंटेबल नाउन आता काउंटेबल म्हणजे काय रे मुलांना काउंट करू शकतो तुमच्या हाताचे बोट तुम्हाला काउंट करता येणार आहे का हो तुम्ही काउंट करू शकता वन टू थ्री फोर फाय काउंट करू शकता त्याचबरोबर आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं की हे पेन आहे हे पेन तुम्ही काउंट करू शकता का हो तुम्हाला काउंट करणार आहे किती पेन आहे फोर फोर पेन्स आहे त्यानंतर मी या ठिकाणी काही टॉईज दाखवते हे टॉयज टॉईज आहे आपण काउंट करू शकतो का हो वन टू थ्री आपण काउंट करू शकतो हो, मग ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू आपल्याला मोजता येतात वन टू थ्री आपण मोजू शकतो हो, त्यांना म्हटलं जातं काउंटेबल हा आपण फक्त दोनच बघतोय आता फक्त काउंटेबल लावून आणि अनकाउंटेबल लावून दोघांमधला डिफरन्स दोघांचा डिफरन्स एकदा बघितलं की तुम्ही तुम्हाला ह्या चार्ट इझिली समजणार आहे आता तुम्ही तुमच्या हाताचे बोट मोजू शकता तुमचं कान मोजू शकता तुमचे दात तुम्हाला मोजता येणारे काउंट करता येणार आहे पण जर मी म्हटलं तुमच्या डोक्याचे केस सगळ्यांनी आपल्या डोक्याचे केस काउंट करा तर या ठिकाणी हे जे हेअर आहे हे कशामध्ये आलेलं आहे तर हे अनकाउंटेबल नाउन मध्ये आलेलं आहे कारण की आपल्या डोक्याचे केस आपण काउंट करू शकत नाही कारण की ते काय आहे अगणित आहे काउंट करता येणार नाही याला एखादी व्यक्ती अपवाद असू शकते बर का पण आपण अपवाद बघणार नाही तर आपण काय बघणार आहे अनकाउंटेबल त्याच्यानंतर दुसरी अनकाउंटेबल ची थिंग्स आहे स्काय जमिनीचं क्षेत्रफळ आपल्याला मोजता येतं पण आपल्याला आकाशाचं क्षेत्रफळ मोजलेलं आहे का किंवा तुम्हाला आकाशाचं क्षेत्रफळ माहिती आहे का नाही हे काय आहे अनकाउंटेबल आहे आकाश हे आथांग आहे त्याचं कुठून सुरुवात होते आणि कुठे संपत हे आपल्याला कळूच शकत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे अनकाउंटेबल नाउन ते मोजता येणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फायर एकाधिक ठिकाणी आग असेल आपण सांगू शकतो का हा एवढी मोठी आग लागली मग तीन किलो आग लागली तीन लिटर आग लागली सांगू शकतो का नाही असे कोणते मेजरमेंटच नाहीये की त्याच्यासाठी वापरले जाणार का आहे कारण की ते काय आहे अनकाउंटेबल आहे नेक्स्ट वॉटर पाणी आता पावसाचे दिवस आहे पूर येतोय आपण म्हणू शकतो का नदीला एवढ्या लिटरनी पाणी आलं एवढ्या लिटरनी पूर आलो मोजू शकत नाही आणि अशी आपण कल्पना पण पन करू शकत नाही कारण की वॉटर हे पण काय आहे अनकाउंटेबल थिंग्स आहे जी आपल्याला मोजता येणार नाही फन पण म्हणजे मज्जा मस्ती गंमत मग आपण ती मोजू शकतो का मी किती मज्जा केली मोजू शकतो नाही मोजू शकत, 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 शकत कारण की बिकॉज दे आर ऑल अनकाउंटेबल ते मोजता येत नाही इथपर्यंत तुम्हाला अनकाउंटेबल नावून माझ्या उदाहरणांमध्ये समजला असेल मोजता न येणाऱ्या गोष्टी म्हणजे अनकाउंटेबल नाउन ठीक आहे आता आपण दुसरा बघणार आहोत काउंटेबल नाउन आता आपण इकडे आलेलो एक पार्ट तुम्हाला समजलाय तो सिंग्युलर सिंग्युलर म्हणजे काय एकवचन आणि प्युरल्स म्हणजे काय आणि एकवचन आता या शब्दांचे इथे काय दिलेले आहे प्युरल्स दिलेले आपला नियम आहे बर का वन वर्ड्स आता माझ्यासोबत तुम्ही पण शब्द म्हणायचे वन वर्ड्स मेनी वर्ड्स वन कंट्री मेनी कंट्री वन माईल मेनी माइल्स वन डेझर्ट मेनी डेझर्ट वन माउंटेन मेनी माउंटेन्स वन रोड मेनी रोड वन स्टोरी मेनी स्टोरीज तर या ठिकाणी बघा आपण जेव्हा शब्द वाचले हे काय आहे प्युरल्स आहे जास्त आहे सगळ्यांच्या ठिकाणी बघा पाठीमागे एस ई एस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे अनेक वचन या ठिकाणी मी सांगते वन आता जेव्हा मी म्हणते वन पेन मेनी पेन्स म्हणजे हा एक पेन आहे पण हे ही पेन्स कसे आहे मेनीज जा आहे जास्त आहे मग वन साठी सिंग्युलर साठी हे कॉलम आहे आणि प्युरलचा हा कॉलम आहे आता इथपर्यंत तुम्हाला कळालं का हा चार्ट पूर्ण समजला काउंटेबल अनकाउंटेबल सिंग्युलर आणि प्युरल सिंग्युलर काउंटेबल मोस्त येतं मोस्त येतं मग त्याच्यामध्ये पण एक वचन आणि अनेक वचन एवढा कॉलम आहे बाकी याच्यापेक्षा जास्त अवघड काहीच नाही आणि अवघडात पडायचं पण नाहीये मी आता काही शब्द लिहून देते तुम्ही नीट त्या शब्दांकडे बघा आता हे मी काही शब्द लिहिलेले आहे आता या शब्दांमध्ये आपण जर बघितलं तर कोणत्या शब्दांसाठी कोणतं लेटर्स आलेलं आहे आता तुम्हाला मी मग अशी सांगितलं जे वॉवेल्स आहे त्यांच्यासाठी आपण कोणतं आर्टिकल्स वापरणार आहोत वॉवेल्ससाठी साठी आपल्याला कोणतं आर्टिकल्स वापरायचं ऍन आणि साठी आपल्याला कोणतं वापरायचं आहे तर साठी आपल्याला ए हे लेटर्स वापरायचं ए हे आर्टिकल्स वापरायचं आहे आता मी हे शब्द लिहून दिले तुम्ही नीट वाचले का ठीक आहे आता मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही सांगा की वर्ड्स या लेटरमध्ये कोणतं आर्टिकल्स येऊ शकतं कोणतं येईल व च डब्ल्यू चा हा डब्ल्यू काय आहे वॉवेल्स एका कन्सोनंट आहे तर हा काय आहे कन्सोनंट आहे आर हा काय आहे कन्सोनंट आहे मग आता बरेचशे मुलं काय करतात कन्सोनंट असल्यामुळे इथे अ आर्टिकल्स आर आहे ए आर्टिकल्स एस आहे एस कन्सोनंट आहे ए आर्टिकल्स एपलचा ए काय आहे वॉवेल्स आहे म्हणून इथे ते काय वापरणार आहे एन आर्टिकल्स वापरणार आहे माईलचा एम हे काय आहे कन्सोनंट आहे म्हणून या ठिकाणी ते अ आर्टिकल्स वापरणार आहे वॉटर डब्ल्यू इज अ कन्सनंट अ आर्टिकल्स स्टोरी एस इज अ कन्सनंट ए आर्टिकल्स कंट्री सी इज अ कन्सनंट विच आर्टिकल्स ए आर्टिकल्स आता त्यांनी या पद्धतीने वापरलं तर आता काय होणार आहे बघा अशा पद्धतीने जर का त्या मुलांनी वापरलं आता हैं... जो वर्ड्स होता वर्ड साठी त्यांनी कोणतं लेटर वापरलं होतं अ हे आर्टिकल्स वापरलं होतं त्याच्यानंतर रोडसाठी आर्टिकल्स तर हे चुकलेलं आहे कावर चुकलं कारण की नियम काय सांगतोय आपल्याला की या ठिकाणी जे सिंग्युलर आहे आपल्याला जे इनडेफिनेट आर्टिकल्स आहे ते फक्त कशासाठी वापरायचं आहे सिंग्युलर काउंटेबल साठी मग या ठिकाणी रोड साठी हा यस आलेला आहे म्हणजे हे काय आहे प्युरल साठी आपल्याला ए आणि एन आर्टिकल्स वापरायचं नाही मग या ठिकाणी हे प्युरल्स आहे हे प्युरल्स आहे उत्तर काय येणार आहे चुकीचं येणार आहे का बरं कारण की या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे कोणता आर्टिकल्स वापरणार आता आपण इथे आर्टिकल्सच येणार नाही कारण की काय आहे हे प्युरल्स आहे म्हणजे जे आणखी वचन आहे जसं मग अशी आपण बघितलंस काय आता बरेचशी मुलं काय करणार आहे स्काय शब्द बघितला स्काय हे काय एस हे काय कन्सोनंट आहे कन्सोनंट आहे म्हणून ते लगेच याच्या पुढे कोणता आर्टिकल्स घेणार आहे अ आर्टिकल चुकलं आहे त्यांचं उत्तर इथं काय येणार मी थोडं पुढे सांगणारच आहे हे काय आहे अनकाउंटेबल आहे मग याच्या पुढे काय येणार दस काय येणार आहे कारण की हे अनकाउंटेबल आहे मग जे मोजता येणार आहे त्यांच्या मोजता येणाऱ्यामध्ये पण साठी आपण अ आणि ॲनचा वापर करायचा नाही आणि अनकाउंटेबल साठी सुद्धा आपल्याला अ ह्या आर्टिकलचा वापर करायचा नाही तर आपण आपण फक्त सिंग्युलर साठी म्हणजे एकवचनासाठीच आपण या ठिकाणी आर्टिकलचा वापर करू शकतो या ठिकाणी आपलं आर्टिकल ए, ए येणार आहे आणि हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे परंतु आपण या ठिकाणी अ वापरलं तर आपलं उत्तर चुकणार आहे कारण की आपल्याला या ठिकाणी परमिशन जरी नाही जर इथे डब्ल्यू आहे आता मुलं विचारच करत नाही काय होतं इथे ते फक्त एवढंच लक्षात ठेवतात व्हॉवेल्स आणि कन्सोनंट कन्सोनंट असले की ते कोणतं आर्टिकल्स वापरणारे ए हे आर्टिकल्स वापरता व्हॉवेल्स वा असेल तर ते काय वापरणारे ऍन वापरणार एवढंच लक्षात ठेवतं मग इथं कंट्री वापरलं हे बरोबर आलेलं आहे पण इथं जर कंट्रीच्या पुढे अ वा आर्टिकल्स वापरलं तर माझं उत्तर काय होणार आहे चुकणारे आहे इथे पण माईलच्या पुढे अ वापरला इथे ए वापरला आर्टिकल्स इथे पण ए वापरला तर माझं उत्तर चुकतंय या ठिकाणी डेझर्टच्या पुढे मी अ आर्टिकल्स वापरला आणि इथे वापरला तर माझं उत्तर हे चुकतंय पण हे माझं उत्तर काय आहे करेक्ट आहे बघा मुलांना लक्षात घ्या मी कुठे कुठे आर्टिकल्स वापरते आणि काय काय सांगते माउंटेनच्या अगोदर अ वापरलं आपला आन्सर करेक्ट आहे पण या माउंटेन्सच्या आधी मेनी माउंटेनच्या अगोदर जर आपण अ आर्टिकल्स वापरलं तर आपलं उत्तर चुकतंय या ठिकाणी पण रोडच्या अगोदर ए आर्टिकल्स इथे वापरलं हे करेक्ट आहे या ठिकाणी हे सिंग्युलर आहे एक वचन आहे म्हणून इथे हे बरोबर आहे पण हे प्युरल्स आहे याच्या पुढे जर ए वापरलं तर आपलं उत्तर चुकतंय आता या ठिकाणी स्टोरीच्या पुढे पण हे आर्टिकल्स वापरलं तर माझं उत्तर चुकतंय कारण की स्टोरी हा वर्ड काय प्युरल्स आहे पण या ठिकाणी मी ए हे आर्टिकल्स वापरलं तर माझं उत्तर काय येत आहे बरोबर येत आहे आता मुलांना तुम्हाला इथपर्यंत ही गोष्ट कळाली पाहिजे की आपण आर्टिकल्स हे जे आहे हे आर्टिकल फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउन साठीच वापरायचं कोणते आर्टिकल्स अ ए आणि एन हे आपल्याला फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउनसाठी वापरायचं आहे प्युरल साठी घ्यायचं नाही त्याचबरोबर अनकाउंटेबल नाउन साठी सुद्धा घ्यायचं नाही अ हियर येणार नाही हे केलं तर हे आपलं काय येणार आहे रॉंग येणार आहे कारण की आपल्याला ते जरी कन्सनंट असलं तरी आपल्याला या ठिकाणी हे आर्टिकल्स वापरायचं नाही कारण की ते काय आहे अनकाउंटेबल नाऊ आहे मग आता ह्या चार्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्युरलसाठी इनडेफिनेट आर्टिकल्स वापरणार नाहीये अनकाउंटेबल साठी आपण इनडेफिनेट आर्टिकल्स वापरणार नाही आपण फक्त इनडेफिनेट आर्टिकल काउंटेबल नाउन मधला जो सिंग्युलर आहे या सिंग्युलर साठीच आपल्याला हे आर्टिकल्स वापरायचं आहे आता हा चार्ट नीट लक्षात आला तुमच्या सर्वांच्या म्हणजे या ठिकाणी आपला पहिला जो नियम आहे तो तुम्हाला समजलेला आहे किंवा तो तुमच्या नीट लक्षात राहील काय रूल्स आहे आपला इनडेफिनेट आर्टिकल यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन ए अँड इज यूज फॉर सिंग्युलर वर्ड्स आपल्याला ए आणि एन आन हे फक्त सिंग्युलर साठी वापरायचं आहे म्हणजे आपण फक्त एक वचनासाठी वापरणार आहोत हा झाला आपला पहिला रूल आणि हाच रूल जास्त महत्वाचा आहे बरेचसे एक्झाम्पल जे आहे प्युरल्स देऊन त्याच्या पुढे विचारतात पण मग तुम्ही लक्षात ठेवायचं की साठीच आपल्याला वापरायचं आहे अनकाउंटेबल साठी आणि प्युरल साठी आपल्याला इनडेफिनेट आर्टिकल्स वापरायचं नाही त्याच्यासाठी डेफिनेट आर्टिकल्स येईल त्याचे पण वेगळे नियम आहे ते आपण नंतर बघू आता या ठिकाणी काही एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला आता या मध्येच मी काय करणार आहे तुम्हाला काही नियम समजून सांगणार आहे ठीक आहे आता आपला फर्स्ट रूल्स काय सांगतं जर व्हॉवेल साऊंड असेल तर आपल्याला कोणता आर्टिकल्स वापरायचे अॅन आर्टिकल्स वापरायचे आता तुम्हीच सांगा बरं मला याचे काय काय उत्तर येईल पहिलं आहे आईस्क्रीम इथे आय आहे का येईल बरं लेटर याच याच्या पुढे कोणता आर्टिकल येईल या आईस साठी कोणतं कोणतं आर्टिकल्स आपण वापरू शकतो किंवा कोणता आर्टिकल्स येणार आहे बघू बरं कोण कोण करेक्ट आन्सर देते आधी तुम्ही उत्तर सांगा मग मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हा पहिलंच विचारते मी पहिला जो आहे आईस याच्यासाठी कोणतं येणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे हा सगळ्यांनी सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी किती मुलं पटपट नावच जात आहे भरभरवरती योगिता प्रिया ओम हे सगळे त्यांनी सगळ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे आणि सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे अँड आईस्क्रीम आता दुसरा जो आहे या लेटर साठी या वर्ड साठी कोणता आन्सर येणार आहे सांगा बरं अवर्स ए बघा काही मुलं हे बघा ओ अमोल अनिल प्रिया दुर्वा ध्रुव हे बघा अमोल हे सगळे आन्सर देतात काहींच उत्तर आलेलं आहे अ आता बरेच बरं नाईंटी नाईन पर्सेंट बघा मुलांनी अ हे आर्टिकल सांगितलेलं आहे याचा आन्सर आहे अ आर्टिकल्स नेक्स्ट नेक्स्ट वर्ड आहे चेअर याचं काय येईल बरं कोणतं आर्टिकल यूज करणार विच आर्टिकल यूज करेक्ट करेक्ट बघा योगेश शिंदे ओमकार किरण हे सगळे करेक्ट आन्सर देत आहे यांचं उत्तर करेक्ट आहे अ आर्टिकल्स इतके भरभर नावं येत हो आहे बघा किती पट आर्टिकल आहे अ आर्टिकल कस का येईल या ठिकाणी आईस्क्रीम येणार आय साऊंड येतो म्हणजे या ठिकाणी कोणता येणार येणार आहे आहे जेव्हा आपण हा शब्द उच्चारतोय तेव्हा आय येतोय अ साऊंड येतोय कोणता साऊंड येतोय अ साऊंड येतोय म्हणून इथं कोणता आर्टिकल आलेला आहे ऍन हे आर्टिकल चाललेलं आहे कारण की हे काय आहे वॉवेल्स आहे आता दुसऱ्या या ठिकाणी कोणता आर्टिकल्स तुम्ही सांगितलं बऱ्याच मुलांनी काय सांगितलेलं आहे अवर सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे तर ए हे उत्तर चुकलेलं आहे ज्या मुलांनी सांगितलं ते आणि बऱ्याच मुलांनी ए हे आर्टिकल सांगितले इथे कोणता येणार आहे एन आर्टिकल्स येणार आहे का बर आर्टिकल्स येणार आहे बघा एच हा काय आहे कन्सनंट आहे म्हणून तुम्ही बरोबर काय सांगितलं एच हे कन्सोनंट आहे म्हणून तुम्ही बरोबर उत्तर दिलं कारण की तुम्ही हेच लक्षात ठेवलं एच असेल एच कन्सनंट आहे म्हणून याच्या पुढे अ हे आर्टिकल्स वापरायचं पण तसं नाहीये जर एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सनंट झाली असेल एच हे कन्सनंट आहे परंतु जेव्हा मी त्या शब्दाचा उच्चार करते तेव्हा मी हवर नाही म्हणत अवर म्हणते म्हणजे अ चा साऊंड येतोय आणि अ हे काय आहे वॉवेल्स आहे म्हणून या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे ॲन हे, हे आर्टिकल्स येणार आहे या ठिकाणी अ आर्टिकल हे आर्टिकल्स नाही येणार तर या ठिकाणी ॲन हे आर्टिकल्स येणार आहे ठीक आहे ज्या मुलांनी ए सांगितलं त्यांचं उत्तर चुकलं होतं पण त्यांना आता समजलं असेल की आपल्याला काय लक्षात ठेवायचं एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सनट झाली पण तर जर त्याचा साऊंड वॉवेल सारखा येत असेल तर आपल्याला अॅन हे आर्टिकल्स वापरायचं इथे जे उत्तर दिलं ते करेक्ट आहे हे, हे काय आहे चेअर आहे आता दुसरा नियम इथे झाला तुमचा आता सेम युनियन यु यू साउंड आहे काय यु लेटर आलेला आहे या ठिकाणी बरेचसे मुलं काय करणार ऍन हे आर्टिकल्स वापरणार का बरं कारण की नियम काय सांगतो ए ई आय ओ यू हे वॉवेल्स आहे आणि वॉवेल्स असेल तर आपल्याला एन वापरायचंय पण जर का त्या शब्दाचं साऊंड आता इथे यू हे आर्टिकल्स आहे आणि या यू आर्टिकलचा साऊंड काय येतोय युनियन य साऊंड येतोय य हे काय आहे य हे कन्सोनंट आहे म्हणून या ठिकाणी एन हे आर्टिकल्स येणार नाही तर या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे अ हे आर्टिकल्स येणार आहे सेम तसंच युनिट युनिट बघा बऱ्याच वेळा यू पासून आणि एच पासून जे शब्द होता ना ते कन्फ्युज करणारे असतात मुलांनी याच शब्दांकडे लक्ष देणं गरजेचं आहे युनिट युनिट शब्द जो आहे यू हा काय आहे कन्सर्न यू हा वॉवेल्स आहे वॉवेल्सनी सुरुवात झाली म्हणून मुलं विचार न करता पटकन यान लिहून टाकतात आणि उत्तर चुकतं तर तसं करायचं नाहीये यु हा साऊंड जेव्हा उच्चारतो तेव्हा य चा साऊंड येतो य हा काय कन्सनंट आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणता आर्टिकल्स येणार आहे अ हे आर्टिकल्स येणार आहे नियम नीट लक्षात ठेवा एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने झालेली असेल परंतु जर का त्याचा उच्चार कन्सनंट सारखा येत असेल म्हणजे व्यंजनासारखा येत असेल तर आपल्याला अ हे आर्टिकल्स वापरायला लागणार आहे ठीक आहे युनिव्हर्सिटी सेम य साऊंड येतोय म्हणून इथे पण अ आर्टिकल्स येणार आहे नेक्स्ट आहे आपला सेवन यंग डॉक्टर आता या ठिकाणी बघा डॉक्टर हे नावून आहे आणि यंग हे काय आहे नावाबद्दल विशेषण आहे विशेष माहिती सांगते डॉक्टर बद्दल विशेष माहिती सांगणारा विशेषण आहे डॉक्टर हे काय नाउन्स आहे नाम आहे आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द कोणता यंग आहे आता बरेच मुलं काय विचारतील की टीचर तुम्ही सांगितलं की नामाच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे आर्टिकल्स वापरायचं आहे पण जर का ते विशेषण असेल आणि ते विशेषण ते नामाबद्दल विशेष माहिती सांगते डॉक्टर कसा आहे यंग डॉक्टर म्हणजे ह्या नामाबद्दल हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून आपण याच्या अगोदर आर्टिकल्स वापरायचा आहे इथे वापरायचा नाही मग वाय हा काय आहे वॉवेल्स एका कन्सोनंट आहे तर वाय हा कन्सोनंट आहे म्हणून या ठिकाणी आर्टिकल्स आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेलं आहे नेक्स्ट लेटर आहे यंग लेडी कशी आहे लेडी यंग लेडी लेडी इज अ नेम नाऊन आहे ते आणि त्याच्या आधी काय आलेलं आहे विशेषण आलेलं आहे म्हणून आर्टिकल्स येणार आहे अ क्लीन सिटी सिटी कशी आहे क्लीन सिटी आहे स्वच्छ सिटी आहे सिटी हे काय नाऊन्स हे काय आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द आहे म्हणून ते काय आहे ऍडवर्व आहे आणि त्याच्या पुढे पण आपलं कोणता आर्टिकल्स येणार आहे अ आर्टिकल्स येणार आहे आता तीन नियम आपले झाले की विशेषण असेल तर विशेषणाच्या अगोदर पण आपण काय करणार आहे आर्टिकल्स वापरणार आहे आता हा शब्द ओल्ड ओल्ड वुमन ओ साऊंड येतो ओ साउंड आला म्हणजे ओ हा काय कन्सनंट आहे वॉवेल्स आहे म्हणून त्या वॉवेलच्या पुढे आपण कोणता आर्टिकल्स वापरणारे एन आर्टिकल्स डॉक्टर ड ड हा काय कन्सनंट आहे म्हणून त्याच्या पुढे कोणता आर्टिकल्स येणारे अ आर्टिकल्स टीचर टी अ आर्टिकल्स एखादा व्यवसाय असेल किंवा एखादं प्रोफेशन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण इनडेफिनेट आर्टिकल अ आणि ॲन वापरतो ऍक्टर हे पण काय प्रोफेशन आहे व्यवसाय आहेत मग त्याच्या पुढे कोणता आर्टिकल्स येणार आहे एन का बरं ए हे काय आहे वॉवेल्स आहे म्हणून याच्या पुढे आर्टिकल येणार आहे एन हंड्रेड एच एच काय आहे वॉवेल्स कन्सोनंट एच हे कन्सोनंट आहे म्हणून याच्या पुढे आर्टिकल्स येणार आहे अ डझन डी हे काय आहे कन्सोनंट आहे या, या ठिकाणी आर्टिकल्स येणार आहे अ बस हे पण काय आहे कन्सोनंट म्हणून बी हे कन्सोनंट आहे म्हणून त्याच्या पुढे आर्टिकल्स येणार आहे ए शेवटचा नियम वॉट अ क्लेवर वॉट अ डॅश क्लेवर गर्ल्स सोनाली इज आता या ठिकाणी हा काय आहे एक्सलामेशन मार्क आहे वॉटने सुरू झालेले जर एक्सलामेशन असेल तर तो त्याच्यासाठी आपल्याला अ हे आर्टिकल वापरायचे आहे वॉटने सुरू झालेले हे एक्सप्लामेशनचं सेंटेन्स आहे म्हणून त्याच्यापुढे आपण कोणता आर्टिकल्स घेतोय अ आर्टिकल्स आता या ठिकाणी इनडेफिनेट आर्टिकल अ आणि अॅन याचे सगळे नियम आपले पूर्ण झालेले आहे तर जर एखाद्या शब्दाची सुरुवात वॉवेल्सनी झालेली असेल आणि जर त्याचा साऊंड कन्सोनंट असेल तर त्याच्यासाठी अ आर्टिकल्स वापरायचा जर एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सोनंटने झाली असेल पण साऊंड जर वॉवेल्स असेल तर त्याच्यासाठी आपण अॅन आर्टिकल्स वापरायचं आहे एक्सप्लमेशन सेंटेन्स असेल वटने सुरू झालेलं तर त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला अ आर्टिकल्स वापरायचं आहे एखादं प्रोफेशनल असेल म्हणजे टीचर टीचर डॉक्टर हे प्रोफेशन आहे व्यवसाय आहे त्यांच्यापुढे सुद्धा आपल्याला अ आणि ॲन हे आर्टिकल्स वापरायचे आहे आता इथपर्यंत आपल्याला आर्टिकलचे सगळे नियम आपले अभ्यासून झालेले आहे आता काही सेंटेन्स आहे बघा आय हॅव अ प्लांट माझ्याकडे काय आहे प्लांट आहे एक मुलगा आहे त्याच्याकडे प्लांट आहे त्या झाडाला फुल आलेला आहे म्हणून तो काय म्हणतो आय हॅव अ प्लांट इट हॅज अ फ्लॉवर त्याला फ्लॉवर्स आहे सिंग्युलर आहे आपला नियम सांगतो सिंग्युलर असेल तर त्याच्यापुढेच इनडेफिनेट आर्टिकल्स वापरायचे आणि पी हा काय आहे कन्सोनंट आहे एफ हा काय आहे कन्सोनंट आहे म्हणून त्याच्यापुढे कोणता आर्टिकल आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेला आहे नेक्स्ट सेंटेन्स आय हॅव अ टॉय तो मुलगा म्हणतो माझ्याकडे काय आहे टॉय आहे आय हॅव अ टॉय कार माझ्याकडे काय आहे टॉय कार आहे म्हणजे खेळण्यातली कार आहे इट इज रेड वन आता या ठिकाणी बघा रेड वन वन हे काय आहे नाऊन आहे रेड हा कलर आहे आणि त्याच्या पुढे आर्टिकल्स वापरलेला आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं नाऊनच्या अगोदर जर विशेषण असेल तर त्याच्या अगोदर आपण आर्टिकल्स वापरणार आहोत रेड हे काय आहे विशेषण आहे कोणतं विशेषण वनचं वनच्या बद्दल माहिती सांगतो कसं आहे वन रेड वन आहे म्हणून इथे कोणता आर्टिकल्स आलेला आहे अ आर्टिकल्स आले टॉयचा टी हा काय कन्सोनंट आहे म्हणून इथे अ हे आर्टिकल्स आलेलं आहे नेक्स्ट सेंटेन्स आय हॅव अ डॉग इट हॅज अ शॉर्ट टेल्स माझ्याकडे एक डॉग आहे त्याच्याकडे एकच डॉग आहे म्हणजे सिंग्युलर आहे डी हे कन्सोनंट आहे त्याच्या पुढे कोणता आर्टिकल्स आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेलं आहे नेक्स्ट सेंटर इट हॅज अ शॉर्ट टेल त्या डॉग ची टेल्स कशी आहे शॉर्ट टेल्स आहे ठीक आहे मग एस हे काय आहे कन्सोनंट आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो टेल्स बद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय शॉर्ट म्हणून त्याच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल्स वापरले आणि एस हे काय आहे कन्सोनंट आहे आता या सेंटेन्स मध्ये बघा हे सेंटेन्स आय हॅव आय हॅव अन ऍपल इट इज रेड अँड स्वीट आता मागचं जर सेंटेन्स बघितलं ना तर बघा तुमच्या लक्षात येईल काही मुलं फक्त एवढंच लक्षात ठेवतील की रेड च्या अगोदर वापरलेला आहे आय हॅव अन आय हॅव अन ऍप्पल माझ्याकडे काय आहे ऍप्पल आहे ए हे काय आहे वॉवेल्स आहे म्हणून याच्या पुढे कोणता आर्टिकल्स आलेला आहे अन आर्टिकल्स आलेले पण या ठिकाणी रेड आणि स्वीट या दोन्ही शब्दांच्या पुढे कुठलंही आर्टिकल चालेल नाही इट इज रेड अँड स्वीट असं आलं का इट इज अ रेड अँड स्वीट नाही का बरं कारण की रेड नंतर कुठलंही नाऊन नाही ही काय आहे टेस्ट आहे टेस्ट हे काय नाव आहे का नाही हे नाऊन नाही म्हणून या ठिकाणी कुठलंही आर्टिकल चाललं नाही इट इज रेड अँड स्वीट मग लक्षात ठेवायचं सिंग्युलर असलं पाहिजे त्याच्याच बरोबर नाऊन असलं पाहिजे आणि काउंटेबल असेल तरच आर्टिकल सेल नाही तर आर्टिकल सेल नाही आता या सेंटेन्स मध्ये बघा आय हॅव अ हॅट इट इज बिग ती मुलगी म्हणते माझ्याकडे हॅट आहे तिच्याकडे एकच हॅट आहे टोपी सिंग्युलर आहे पण इट इज बिग म्हणते ती कशी मोठी पण ती म्हटली नाही बिगच्या पुढे कुठलं नावनच नाही त्याच्यामुळे इथं कुठलंही आर्टिकल्स आलेलं नाही फक्त इट इज अ इट इज बिग अ बिग येणार नाही इट इज अ बॅट या ठिकाणी ते काय आहे बॅट आहे बी हे कन्सोनंट आहे म्हणून त्याच्यापुढे कोणता आर्टिकल आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेलं आहे आय हॅव अ पेट इट इज अ ब्राऊन कॅट माझ्याकडे एक पेट पेट म्हणजे काय पाळीव तर ती कोणती आहे ब्राऊन कॅट आहे कॅट हे काय आहे नाऊन आहे आणि ब्राऊन हे काय आहे त्याच्याबद्दल माहिती सांगते आणि बी हे काय आहे कन्सोनंट आहे म्हणून त्याच्यापुढे कोणता आर्टिकल आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेलं आहे इट इज अ स्नेक आता या ठिकाणी स्नेक आहे स्ने, मग या स्नेकच्या पुढे काय आलेला आहे एस हे काय आहे कन्सोनंट आहे म्हणून याच्या पुढे कोणता आर्टिकल आलेला आहे अ हे आर्टिकल्स आलेले आहे आता मुलांना या ठर्यंत तुम्हाला इनडेफिनेट आर्टिकल्स कळालेलं आहे त्याचा वापर कसा करायचा सगळे नियम समजलेले आहे आता आपण थोडी काही एक्झाम्पल बघणार आहोत या ठिकाणी बघा ऍप्पल हा ए हे काय आहे वॉवेल्स वर कन्सनंट कन्सनंट व्हॉवेल ए वॉवेल्स आहे एई यू मधला आहे आणि साऊंड कसं येतं ऍप्पल अ साऊंड येतो म्हणून या ठिकाणी अ आर्टिकल चाललेलं आहे एलिफंट काय येतं ई हे काय आहे वॉवेल्स कन्सनंट तर ई हे काय आहे वॉवेल्स आहे म्हणून याच्या पुढे एन आर्टिकल्स आलेला आहे टी ट्री आहे ट साऊंड येतो ट टऊंड आल्यामुळे टी हे काय आहे कन्सोनंट आहे या ठिकाणी आपला आर्टिकल्स येणार आहे अ आता या ठिकाणी ऑरेंज काय येणार आहे ऑरेंजच्या पुढे अँड ऑरेंज ओ साऊंड येतो ना मी इकडे लिहिते काय येणार आहे अँड ऑरेंज त्याच्यानंतर कम्प्युटर आहे कम्प्युटर पुढे का का हो हा काय आहे सी कन्सोनंट आहे म्हणून कोणतं कोणतं आर्टिकल्स आलेला आहे तर अ हे आर्टिकल्स या ठिकाणी आलेला आहे नेक्स्ट आहे बॉल आता बॉलच्या पुढे कोणता आर्टिकल्स येणार आहे बी हे कन्सोनंट आहे म्हणून अ हे आर्टिकल्स आलेलं आहे ठीक आहे आता आपण काही क्वेश्चन बघणार आहोत जे पेपरला आले होते बघा हा टू थाउजंड सेवन्टीन ला आलेला क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे करेक्ट आर्टिकलचा वापर करायचा आहे हॅरी इज डॅश डॅश इंडस्ट्रियल मॅन तर ई हा साऊंड येतो या ठिकाणी ई हा काय आहे वॉवेल्स आहे म्हणून मग या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे द नो आर्टिकल्स कोणता येईल वॉवेल्स साऊंड साठी आपल्याला काय कोणता आर्टिकल्स वापरायचं आहे अॅन आर्टिकल्स वापरायचं आहे म्हणून या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणार आहे अॅन हे आर्टिकल्स येणार आहे द येणार नाही अ येणार नाही कारण की अ हे कशासाठी वापरतो कन्सनंट साऊंड साठी वापरतो आणि एन हे आपलं काय आहे वॉवेल साऊंड आहे म्हणून या ठिकाणी आन्सर येणार आहे एन इंडस्ट्रियल मॅन बघा आता हा दुसरा जो प्रश्न आहे ना याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे मी तुम्हाला विचारते बघा क्वेश्चन आहे टू थाउजंड एटीन मध्ये आलेला आहे चूज द करेक्ट आर्टिकल इन द सेंटेन्स टू थाउजंड एटीन ला आलेला क्वेश्चन आहे आता मला सांगा द काउ इज डॅश डॅश युजफुल अॅनिमल्स आता या वाक्यामध्ये कोणता आर्टिकल्स येईल oh, अँड द नो no, आर्टिकल्स काय येईल सांगा बरं बघू आपण कोण पटपट उत्तर देतं काय आर्टिकल येईल हा बघा बघा इथे साई ओम प्रिया राम सचिन ओम जय ज्योती सोनाली या सगळ्यांचे पटपट उत्तर येत आहे की सगळ्यांनी काहींनी उत्तर सांगितलं ए आणि काहींनी बऱ्याच मुलांनी ॲन हे आर्टिकल सांगितलेलं आहे ठीक आहे आपण बघू तर या ठिकाणी बऱ्याचशा मुलांनी हे आन्सर दिले आणि बऱ्याच मुलांनी ॲन हे आर्टिकल दिलेले आता काय होणार आहे काही मुलांनी काय के केलं यू हे वॉवेल्स आहे म्हणून त्यांनी पटकन उत्तर सांगितलं एक कारण की व्हॉवेल्सच्या अगोदर अ हे आर्टिकल्स वापरलं जातं म्हणून त्यांनी यूज युज च अ हे आन्सर सांगितलेलं आहे आणि काहींनी काय केलं वॉवेल्स दिसला म्हणून पटकन ऍन हे आर्टिकलचं सा आन्सर सांगितलं कारण की त्यांना एवढं माहिती वॉवेल्स असेल तर ऍन पण या ठिकाणी ऍन हे उत्तर का येणार नाही कारण की ह्या ठिकाणी सुरुवात जरी मी नियम सांगितलं होतं एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने झालेली असेल पण त्याचं साऊंड जर कन्सोनंट सारखा येत असेल तर आपल्याला या ठिकाणी कन्सोनंट साठी जे आर्टिकल्स वापरतो ते आर्टिकल्स वापरायचे आहे आता युजफुल य साऊंड येतो म्हणजे य हा काय कन्सोनंट आहे मग या ठिकाणी कोणता आर्टिकल्स येणं अपेक्षित आहे आता ज्या मुलांनी अॅन हे सांगितलं त्यांनी फक्त सारासर तेवढाच विचार केला की ए ओ यू आहे यू हा वॉवेल्स आहे मग एन वापरायचं तर तसं नसतं त्या प्रश्नांचा त्या साऊंड उच्चारायचं आहे शब्द उच्चारायचा आहे आणि शब्द उच्चारल्यानंतर व्हॉवेलचं साऊंड येतो का कन्सोनंटचं साऊंड येतो पहिलं अक्षर ते बघायचं आणि जो साऊंड येईल त्या नुसार आपल्याला काय करायचं आहे त्याचं त्या उत्तर सिलेक्ट करायचं आहे आता हा जो क्वेश्चन आहे बघा टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये आलेला आहे काय क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन पिलो प्लीज गिव्ह मी डॅश डॅश वन रुपीज आता या हे पण सेंटेन्स बघा तसंच आहे आता बरेचसे मुलं काय करणार आहे या ठिकाणी ओ दिसतोय मग ते लगेच काय करणार ओ दिसल्यानंतर वन आहे रूल काय सांगतो वॉवेल्स सा असेल तर काय वापरायचं एन वापरायचं आणि ते पटकन ऍन लिहितील आणि त्यांचं उत्तर इथं काय होणार आहे चुकणार आहे का बरं कारण की या ठिकाणी जरी वन दिसतोय पण आपण त्या शब्दाचा उच्चार करायचंय व वन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा व चा साऊंड येतोय आणि व हे काय आहे व्हॉवेल्स नाहीये हे काय आहे कन्सोनंट आहे मग आपला नियम सांगतो जर कन्सोनंट असेल तर कन्सोनंट साठी आपल्याला काय वापरायचं आहे अ हे आर्टिकल्स वापरायचंय मग या ठिकाणी आर्टिकल्स येणार आहे अ आणि आपलं सेंटेन्स झालं प्लीज गिव्ह मी अ वन रुपीज नोट या ठिकाणी आपलं हे झालेलं आहे आता हा जो क्वेश्चन आहे टू थाउजंड ट्वेंटी मध्ये आलेला आहे क्वेश्चन काय चूज द करेक्ट आर्टिकल इन द गिव्हन सेंटेन्स करेक्ट आर्टिकल चूज करायचं वी गो बाय ऑटो रिक्षा आता मग जे दोन उदाहरणं बघितले ते आप, त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की सुरुवात ही कशाने झाली होती वॉवेल्सनी झाली होती तरी पण काय आलं आपण अ हे आर्टिकल्स वापरलं आता वी गो बाय ऑटो रिक्षा जेव्हा मी ऑटोचा उच्चार करते तेव्हा अचा साउंड येतोय म्हणजे साऊंड कोणता येतोय ओचा येतो आणि ओ हे काय ऑटो रिक्षा म्हणते त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे हे वॉवेल्स असल्यामुळे या इथे उत्तर येणार आहे अँड अँड ऑटो रिक्षा वी गो बाय ऑटो रिक्षा अशा प्रकारे आपण इथपर्यंत प्रश्न बघितले आहे उद्याच्याही लेक्चरला आपण आर्टिकलचे इनडेफिनेट आर्टिकलचे प्रश्न बघणार आहोत आणि डेफिनेट आर्टिकल बघणार आहोत धन्यवाद